नमस्कार, परिपूर्ण कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण फालुदा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करू। इथे मी ईट मी फालुदा मिक्स घेतलेला आहे, ते रोज फ्लेवरचे, तुम्ही कुठल्याही फ्लेवरचं घेऊ शकतात। हे किराणा स्टोअरमध्ये अवेलेबल आहे। आता आपण हे कट करून एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। एका पॉकेटमध्ये 6 ग्लास तयार होतात। मी इथं 3 ग्लासाच्या हिशोबाने करणार आहे, त्यामुळे मी याच्यातला निम्म्या क्वांटिटीमध्ये घेणार आहे। इथे आपण 2 वाटीमध्ये व्यवस्थित समप्रमाणात घेतले, 1 वाटीचा वापर करणार, 1 वाटी बाजूला ठेवून देऊ। गॅसवर पातेल्यात मी 1/2 कप पाणी ॅड केलेलं आहे, त्याचबरोबर 1/2 लिटर फुल क्रीम मिल्क ॲड केलेलं आहे। फुल क्रीम दूध नसेल तरी आपलं जे नॉर्मल गाईचं दूध असतं ते वापरलं तरी चालेल। दूध आपलं इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपण लो करणार आहोत आणि 1-3 मिनटं दूध व्यवस्थित उकळून घेऊ। आपले इथं 2-3 मिनटं झाले दूध व्यवस्थित उकळले गेले। आता आपण याच्यात ॲड करणार आहोत 1 वाटी फालुदा मिक्स। आता आपण हा थोडा थोडा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सुरुवातीला आपण 1/2 पॉकेट वापरलेला आहे आणि राहिलेलं पॉकेट तुम्ही हव्या बंद डब्यामध्ये ठेवू शकतात आणि तुम्हाला जेव्हा फालुदा बनवायचा आहे तेव्हा तुम्ही ते वापरू शकतात। फालुदा व्यवस्थित शिजण्यासाठी 5-7 मिनटं व्यवस्थित लागतात। पाहू शकताय आपले इथे 5-7 मिनटं झालेत, फालुदा व्यवस्थित शिजल्या गेलाय। 1-7 मिनटं व्यवस्थित शिजण्यासाठी लागलेत, पाहू शकताय, आणि घट्टही व्यवस्थित झालेला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि याला थंड करून घेऊ। बनवून घेतलेला फालुदा आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी। चमच्याच्या साहाय्याने आपण हा थोडासा 1-3 मिनटं व्यवस्थित हलवून घेणार आहोत, म्हणजे तो थंड होईल। आणि थंड झाल्यानंतर आपण फ्रीजमध्ये 1-2 तासासाठी थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत। 1-3 तास झालेत मी फ्रीजमध्ये व्यवस्थित थंड करून घेतले। मिश्रणही आपलं बऱ्यापैकी घट्ट झाले, पाहू शकताय, थंड झालं, हे व्यवस्थित घट्ट होतं। अगदी परफेक्ट फालुदा तयार झालेला आहे। आता आपण 1 ग्लासमध्ये काढून घेऊ। सुरुवातीला आपण फालुदा इथे व्यवस्थित ॲड करून घेणार आहोत। फालुदा ॲड करताना तो व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचा आणि नंतरच ग्लासमध्ये ॲड करायचा। त्याचबरोबर आपण याच्यात ॲड करणार आहोत थोडेसे बदामाचे काप आणि मनुके आणि त्याचबरोबर टूटी फ्रुटी। आता आपण याच्यात ॲड करून घेणार आहोत फालुदा। हा व्यवस्थित आपण ॲड करून घेऊ। थोडेसे बदामाचे काप, मनुके आणि त्याचबरोबर टूटी फ्रुटी ॲड करून घेऊ। आणि व्हॅनिला फ्लेवरची मी इथे आईस्क्रीम वापरलेली आहे, तीही आपण व्यवस्थित ठेवून घेणार आहोत। तुम्ही कुठलाही फ्लेवर इथे वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। आईस्क्रीमवरती थोडेसे बदामाचे काप आणि टूटी फ्रुटी आपण याच्यावर ठेवून घेऊ। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपला फालुदा इथे तयार झालेला आहे। अगदी झटपट होतो आणि खायलाही खूप मस्त लागतो। जास्त साहित्य लागत नाही, अगदी कमी साहित्यात तयार होतो। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल असेल त्याच्यावर क्लिक करा, कारण जेव्हा मी असेच नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।